नमस्कार, मी रेणुका। आयबीएन लोकमतच्या चक्रव्यूहातले उद्धव ठाकरे या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना हीच मुंबईची एकेकाळी ओळख होती, पण ही ओळख आता काळाच्या ओघात कुठेतरी बाजूला पडते की काय असं वाटायला लागलंय। देशातल्या सर्वात श्रीमंत मानल्या जाणाऱ्या महापालिकेवर शिवसेनेचीच गेली 20 वर्ष सत्ता होती, त्यांचा भगवा होता, त्या शिवसेनेला आता सत्तेसाठी संघर्ष करावा लागतोय। मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला 84 आणि भाजपला 82 जागा मिळाल्या। फरक जो आहे तो फक्त 2 जागांचा आहे। बहुमताची स्वप्न पाहणारी शिवसेना आता स्वतःचा महापौर करण्यासाठी संघर्ष करते। महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ज्या स्टँडिंग कमिटीकडे आहेत त्या कमिटीवर स्वतःचा अध्यक्ष कसा बसवायचा याचा मोठा पेच आता सेनेसमोर आहे। आणि ज्या काँग्रेसवर बाळासाहेबांनी गांधी घराण्याच्या नावानं बोटं मोडली त्यांची मदत आता कशी घ्यायची अशा चक्रव्यूहामध्ये शिवसेना सापडलीय। आणि यावरच आमचा हा विशेष कार्यक्रम चक्रव्यूहातले उद्धव ठाकरे। दोन हजार 2017 मुंबई महापालिका निवडणूक ही शिवसेनेसाठी खऱ्या अर्थानं अस्तित्वाची लढाई होती आणि आहेही। या लढाईमध्ये शिवसेना भाजपला महापालिकेच्या सत्तेपासून सहज दूर ठेवण्याची स्वप्न पाहत होती, पण भाजपनं शिवसेनेच्या मानगुटीपर्यंत येईल अशी निकराची लढाई दिली। आता 84 जागांवर असलेली शिवसेना आणि 82 जागांवर असलेली भाजप सत्तेसाठी एकत्र येणार का हा प्रश्न आहे। आणि ज्या भाजपशी पुन्हा कधीही युती करणार नाही अशा वल्गना केल्या त्याच भाजपला सत्ता स्थापनेसाठी आमंत्रण द्यायचं की काँग्रेसला सोबत घ्यायचं या चक्रव्यूहामध्ये आता शिवसेना अडकली आहे। एक रिपोर्ट बघूयात। मी युतीसाठी कोणाही दारामध्ये कटोरा घेऊन जाणार नाही। जे काही असेल ते माझं भगव्याचं, माझ्या शिवसैनिकाचं आणि माझ्या शिवसेना प्रमुखांचं असेल, एकट्याचं असेल, मला कोणाच्या भीतीवरती मी राहणार नाही। पहिल्याच प्रचार सभेत उद्धव ठाकरेंनी एकला चालो रेचा नारा दिला आणि त्याला शिवसैनिकांनी प्रतिसादही दिला। मोठ्या जोमानं शिवसैनिक कामाला लागले। शिवसेना स्वबळावर स्वतःच्या पायावर उभं करण्याचा उद्धव ठाकरेंचा प्रयत्न होता किंवा भाजपच्या छायेतून बाहेर पडण्याची धडपड। भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रवरती भगवा फडकवेल। उद्धव ठाकरे पेशाने लढले आणि त्यांचं एकमेव लक्ष होतं मुंबई। मुंबई जिंकायचीच, एक हाती सत्ता आणायची हेच त्यांचं ध्येय होतं। त्यामुळेच की काय त्यांनी एकट्या मुंबईत 18 सभा घेतल्या। भाजपवर घनाघाती हल्ले सुरू केले। सामना 20 तारखेला, 16 तारखेला, 21 तारखेला छापायचा नाही आणि तुमचा मुख्यमंत्री आणि पंतप्रधान बोंबलत फिरणार सगळीकडे, त्यांच्या तोंडात बुचकणा मारत। उद्धवच नव्हे तर इतरही सेना नेते भाजपवर तुटून पडले। अशा कपटी मित्रांसोबत संसार न करता यांचा टेकू काढून घ्यावा आणि यांची अवकात दाखवावी मुख्यमंत्र्यांना, अशी आमची मागणी सगळ्या मंत्रिमंडळांनी उद्धवजींकडे केलेली आहे। मुंबईमध्ये शिवसेना किमान 100 जागा मिळवेल असा विश्वास उद्धव ठाकरेंना वाटत होता। भाजप मुक्त बीएमसी करण्याचा त्यांचा इरादा होता। शिवसेनेला राज्यातली सत्ता सोडवत नाही आणि दुसरीकडे भाजपाबरोबर जुळवून घेता येत नाही, या अशा दोन बाबींच्या क्रायसिसमध्ये, अशा दोन बाबींच्या संकटामध्ये शिवसेना आणि उद्धव ठाकरे सापडलेले आहेत। त्यांना जर या संदर्भातला तिढा हा या महापालिकांच्या निवडणुकीच्या अगोदरच जर सोडून घेता आला असता, कदाचित खिशामध्ये राजीनामे घेऊन फिरणाऱ्या मंत्र्यांनी महापालिका निवडणुकीला सामोरे जाण्याच्या पूर्वीच जर आपले राजीनामे फेकून दिले असते तर आज शिवसेनेला ही जी नाचक्कीदायक किंवा ज्या पद्धतीने अपयशाचं तोंड पाहावं लागलेलं आहे काही ठिकाणी, ते पाहावं लागलं नसतं। निकालाच्या दिवशी सगळ्यांच्या नजरा होत्या त्या फक्त मुंबईवर, मुंबईत काय होणार, पण उद्धव ठाकरेंचं स्वप्न भंगलं, मुंबईत जिंकता आली नाही। एक हाती सत्ता सोडाच 90 जागाही जिंकता आल्या नाही। त्यांचंच लक्ष महाराष्ट्रातल्या 10 मंत्रिपदांवर आहे, ते पेचात सापडले त्यात शंकाच नाही। आपण स्वबळावरती मुंबई महापालिकेत आपला महापौरच नव्हे तर आपला स्थायी समिती चेअरमन, स्टँडिंग कमिटी चेअरमन पण निवडून आणू, ते स्वप्न त्यांचं भंगलं। त्यांनी भाजप मुक्त मुंबई महापालिका असे पण शब्द वापरले होते, ते त्यांचं स्वप्न भंगलं आणि त्यामुळे त्यांच्यापुढे मोठा पेच आहे। त्यांना काँग्रेस पाठिंबा देईल का नाही ही अगदी अलाहिदा गोष्ट आहे, त्यांनी काँग्रेसचा पाठिंबा घ्यायचा की नाही त्यांना ठरवायला पाहिजे। तिकडे भाजपनं 82 जागांपर्यंत मजल मारली,
शिवसेनेपेक्षा फक्त 2 जागा कमी. हा निकाल काय दाखवतो? शिवसेनेची मुंबईतली ताकद संपली का? मराठी मतदार फिरला का? नेमकं झालं तरी काय? आत्ता तरी मोठा ताण निर्माण झालेला आहे आणि एक वेगळ्या प्रकारची राजकीय कोंडी महाराष्ट्रामध्ये निदान मुंबईच्या स्तरावर निर्माण झाली आहे. शिवसेनेने भाजपासोबत राहण्याचं शिवसेनेचं हित आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेचे जे 18 खासदार महाराष्ट्रात निवडून आले ते मोदी लाटेत निवडून आले. खासदारसुद्धा खासगीत ही बाब मान्य करतात, त्यामुळे शिवसेनेने भाजपासोबत राहण्याचंच त्यांचं हित आहे. आता निर्णय हा उद्धव ठाकरे यांना घ्यायचा आहे, निर्णय हा राज ठाकरे यांना घ्यायचा आहे. आता प्रश्न आहे, उद्धव ठाकरे काय करणार? स्वबळाचा धोका त्यांनी पत्करला, आता पुढे काय? उद्धव ठाकरेंची पुढची दिशा काय असेल? भाजप सोबत मैत्री कायम ठेवतील की काडीमोड? एक प्रकारे उद्धव ठाकरेंची कुचंबणा तर होणार नाही ना? शिवसेनेसाठी निश्चितच ही आव्हानात्मक बाब आहे की मुंबईमध्ये भाजप एवढी वाढलेली आहे आणि आता या परिस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी, मला असं वाटतं की हा जो हा जो जनमताचा कौल आहे हा शिवसेना भाजप या दोन्ही पक्षांनी एकत्र येण्यासाठी दिलेला कौल आहे. आणि मला जे वाटतं ते असं वाटतं की निश्चितच हे दोन्ही पक्ष एकत्र येतील. अतिशय टोकाला जाऊन आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडल्या हे पाहता आता त्याच्यामध्ये इतकी मतभिन्नता आलेली आहे किंवा इतके टोकाचे वितुष्ट निर्माण झालेले आहे. अशा स्थितीमध्ये शिवसेनेने भाजपाबरोबर जुळून घेणं हे फक्त सत्तेसाठीची एक लाचारी म्हणून त्याच्याकडे पाहिलं जाईल. उद्धव ठाकरेंची कसोटी खऱ्या अर्थाने आता सुरू झाली. मोठ्या हिमतीनं त्यांनी स्वबळावर लढाई लढली. आता हेच धोरण की पुन्हा शरणागती. सत्ता आणि स्वाभिमान असा दुहेरी लढा आहे. लढा सहज सोपा नाही, पण दुसरा पर्यायही दिसत नाही. अमित मोडक, IBN लोकमत. आणि ज्या काँग्रेसवर गांधी घराण्याच्या नावानं बाळासाहेबांनी बोटं मोडली त्याच काँग्रेसबरोबर शिवसेना सत्तेसाठी युती करणार अशी शक्यता आताच्या राजकीय पटलावर दिसायला लागली आहे. शिवसेनेचे नेते सुद्धा सत्तेसाठी काही अशा वल्गना करताना दिसत आहेत आणि त्यामुळे आता राज्यात आणि केंद्रात सत्तेत सोबत असलेली सेना भाजप पुन्हा महापालिकेत एकत्र येतात की काँग्रेसशी घरोबा करत नव्या राजकीय समीकरणांना जन्म देतात हे बघणं महत्वाचं असेल. महापालिकेत सत्ता स्थापण्यासाठी सध्या सेना भाजपमध्ये जोरदार रस्तीखेच सुरू आहे. एकमेकांवर आरोप प्रत्यारोपही सुरू आहेत. मुंबईत युती झाली नाही तर राज्यात कुठेही युती नाही असा दबाव टाकण्याचा प्रयत्न भाजप सेनेवर करत आहे. त्याचंच उदाहरण म्हणजे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलेली ही त्यांची भूमिका. त्या मार्गावर चालत असताना जे सोबत येतील त्यांना सोबत घ्यायचं आहे, जे येणार नाहीत त्यांच्याशिवाय चालायचं आहे, पण त्या मार्गाने निश्चितपणे आपल्याला चालायचं आहे. मुंबईत महापौर शिवसेनेचाच होणार, मग पाठिंबा कुणीही दिला तर तो स्वीकारू आणि महापौर आमचाच बनवू असं म्हटलंय शिवसेनेचे नेते रवींद्र वायकर यांनी. शिवसेनेला आता कोण मदत करतंय हे आता त्यांनी ठरवायचं आहे, त्यामुळे त्यांची मदत मिळाली तरी ठीक आहे. आणि त्या पद्धतीने शिवसेना आपला महापौर असेल का? नक्की असेल, नक्की 100% शिवसेनेचाच महापौर असेल. जेव्हा काँग्रेसच्या पाठिंब्याची चर्चा सुरू झाली त्यावर पत्रकारांनी उद्धव ठाकरेंना छेडलं, त्यावेळी उद्धव ठाकरे काय म्हणाले ते बघा. अरे थांबा ना, पण एवढी घाई काय करतो आता जरा माझ्या अजून करतो योग्य वेळेला. खरं तर सत्ता स्थापण्याआधी दोन्ही पक्षांकडून अर्थात शिवसेना आणि भाजपकडून हा संघर्ष सुरूच राहील. बघूयात आता पुढे पुढे काय काय होतंय ते. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत. आणि यासंदर्भात ज्येष्ठ पत्रकारांना नेमकं काय काय वाटतंय, त्यांची मतं काय आहेत हे देखील जाणून घेणार आहोत. पण एका ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. पहा फक्त IBN लोकमत. पालिका निवडणुकांच्या निकालानंतर राज्याचं राजकारण पूर्णपणे 360 अंशात बदलण्याची चिन्ह दिसत आहेत आणि इतिहासात असे काही दाखले जरूर आहेत. आता या दाखल्यांची पुनरावृत्ती होते की पुन्हा येरे माझ्या मागल्या करत शिवसेना भाजप भांडत भांडत का असेना पुन्हा संसार थाटतात हे पाहणं राजकीय अभ्यासकांसाठी देखील महत्वाचं आहे. जसे नितीन गडकरी म्हणाले की भाजपच्या नेत्यांनी आणि शिवसेनेचे सामंजस्य आहेत, एकत्र येऊ उद्धव ठाकरेंनी गडकरींच्या युती संदर्भातच्या प्रश्नावर कसा जय महाराष्ट्र केलाय ते बघा. पण हेच उद्धव ठाकरे काँग्रेस सोबत जाणार का हा प्रश्न विचारताच एवढी घाई कशाला असं सूचक उत्तरही ते देतात. उद्धव ठाकरेंची देहबोली खूप काही सांगून जाते. तसंही काँग्रेससोबत जाण्याची सेनेची ही काही पहिलीच वेळ नाही. 1978 साली ही
शिवसेनेच्या पाठिंब्यावर काँग्रेसचे मुरली देवरा मुंबईचे महापौर झाले होते आणि त्या बदल्यात काँग्रेसनं सेनेच्या वामनराव महाडिकांना आमदार म्हणून निवडून आणण्यात मदत केली होती। हा राजकीय इतिहास आहे। आत्ताची सेना भाजप मधली वाढती कटुता बघता याच राजकीय इतिहासाची पुनरावृत्ती झाल्यास नवल वाटू नये। तसेही शिवसेनेला कधी काळी काँग्रेसची वसंत सेना म्हणून ओळखलं जायचं। सोशल मीडियावरही या संभाव्य काँग्रेस सेना युतीची जोरदार चर्चा सुरू आहे। भाजपने मात्र अनैसर्गिक राजकीय युतीचा चांगलाच धसका घेतल्याचं बोललं जात आहे। काँग्रेस की नीति है कि वो सरकार को गिराना चाहती है और इसलिए कांग्रेस ये भी कहने के लिए तैयार है कि हम लोग शिवसेना को बाहर से सपोर्ट करेंगे या एब्सेंट रहेंगे या एक बार अगर ये अलायंस टूट गई सरकार टूट गई तो फिर चुनाव होगा तो उसमें कांग्रेस एनसीपी जीत के आ गया ऐसा उनको लगता है। तो इसलिए उनका शिवसेना और भाजपा के हित में या महाराष्ट्र और मुंबई के हित में कोई नीति नहीं है। उनके स्वार्थ के लिए वो सरकार गिराना चाहते हैं उसकी उनकी स्ट्रेटेजी है उससे दोनों पार्टी बीजेपी और शिवसेना ने सावध रहना चाहिए। दरम्यान काँग्रेसमध्ये मात्र शिवसेनेला पाठिंबा देण्यावरून मतभिन्नता निर्माण झाली आहे। गुरुदास कामतांनी सेनेसोबत जाण्याला विरोध केलाय तर नितेश राणे आणि संजय निरुपम यांनी अनुकूलता दर्शवली आहे आणि काही प्रमाणात मुंबईचाही असाच मूड दिसतोय कारण यावेळी काही मुस्लिम बांधवांनीही सेनेला मतदान केलंय त्यामुळे धर्मनिरपेक्षता एवढ्याच एका मुद्द्यावरून काँग्रेसला सेनेसोबत जाणं अडचणीचं वाटू शकत असलं तरी भाजपचा झंझावात वेळीच रोखण्यासाठी मुंबईत सेना काँग्रेसनं एकत्र येणं हा फॉर्म्युला अगदीच काही वाईट नाही आहे कारण राजकारणात अस्तित्व टिकवण्याची वेळ आली की विचारधारेची झूल आपोआप बाजूला पडते। ब्युरो रिपोर्ट, आयबीएन लोकमत। आणि याच विषयावर बोलण्यासाठी आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार संदीप प्रधान। सर, सर शिवसेना आता काँग्रेसबरोबर जाते की भाजपशी पुन्हा एकदा सूत जुळवते याची चर्चा होतीये, तुम्ही या सगळ्या संभाव्य राजकीय समीकरणांकडे कसं पाहताय? नाही, शिवसेनेला जर समजा विरोधी पक्षामध्ये बसायचं असेल तर तो ते म्हणजे अत्यंत असं आपण म्हणूया की अत्यंत सत्वपरीक्षेचा तो काळ असेल। म्हणजे ते मध्यंतरी निवडणुकीच्या ह्याच्यात प्रचारात उल्लेख झाला होता की निखाऱ्यावरून चालणं वगैरे। तर जर समजा विरोधी पक्षात बसायचं असेल, राज्यातली सत्ता सोडायची, महापालिकेतही सत्तेत यायचं नाही आणि विरोधी पक्षात बसायचं दोन्ही ठिकाणी आणि भाजपला दोन्ही ठिकाणी सत्ता स्थापन करून द्यायची किंवा सरकार चालवायला द्यायची, तर हा विचार करणं हे मला जरा कठीण वाटतं। याच्यासाठी कदाचित शिवसैनिकांची मानसिकता असेल, पण शिवसेनेतले जे नेते आहेत त्यांची ही मानसिकता आहे का हा खरा प्रश्न आहे। आणि आता शिवसेनेमध्ये काही नेते हे इतके प्रबळ झालेले आहेत, त्यांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये किंवा त्यांच्या त्यांच्या जिल्ह्यामध्ये स्वतःच्या ताकदीवरती महापालिका निवडून आणलेल्या आहेत। तर किंवा काही नेते जे आहेत ते इतके जुने जाणते नेते आहेत की त्यांना हे सगळं मान्य होणार आहे का, हा देखील एक प्रश्न असेलच। पण त्याचबरोबर आणखीन एका मुद्द्यावर आपण बोलणार आहोत। दैनिक सकाळचे वरिष्ठ राजकीय संपादक प्रकाश अकोलकर सर आता आपल्या सोबत आहेत। सर, या निवडणुकीमध्ये राज ठाकरेंनी एकीकडे टाळीसाठी हात पुढे केला होता पण शिवसेनेनं तेव्हा तो नाकारला होता आणि दुसरीकडे भाजपशी युती देखील तोडलेली आहे, या सगळ्यामुळे तुम्हाला असं वाटतं शिवसेनेला तोटा झाला? नाही, काय आहे की अगदी एकाच विचारांचे ते दोन पक्ष आहेत, दोघांचाही नेता एकच आहे, दोघांचाही नेता बाळासाहेब ठाकरे हेच आहेत। सेम पॅरलल उदाहरण द्यायचं तर ते शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांचं देता येईल। खरं म्हणजे ते दोघं चाकोरीबद्ध पद्धतीने एकाच शैलीत राजकारण करणारे, एकाच विचारांचं राजकारण करणारे। शैली वेगवेगळी होती, म्हणजे मी शैलीत म्हणालो पण शैली वेगवेगळी होती, शिवसेनेची शैली पूर्ण वेगळी आहे, पण ते एकमेकांच्या विरुद्ध लढलेच की। तसंच आपण पाहिलं की गेल्या दोन निवडणुका हे दोघं भाऊ, चुलत भाऊ एकमेकांच्या विरुद्ध लढले, पण त्यांच्या आता लक्षात यायला लागेल काय कौल लिहिला मुंबईनी। मुंबईवर अख्ख्या देशाचं लक्ष होतं, उत्तर प्रदेशात इतकी मोठी लढाई सुरू असताना लोकांचं लक्ष मुंबईवर का होतं ते मुंबईत कोणाची, या प्रश्नाचं उत्तर यातून मिळेल। लोकांनी दिलं नाही उत्तर, ठामपणे एकाही पक्षाला त्यांनी 114 जागा दिल्या नाहीत। महापौर कोणाचा येईल त्या हा पेच त्यामुळेच निवडून त्यामुळेच निर्माण झालेला आहे। त्यामुळे मुंबईकरांचा कौल मला विचाराल तर तो शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष यांनी एकत्रितपणे चालवायला पाहिजे हे महापालिका, एकमेकांशी न भांडता तर हे महानगर पुढे जाईल असा असावा, असा अर्थ त्यातनं काढता येऊ शकतो। तसाच तुम्ही विचार केला तर या दोघांच्या बाबतीत या दोघांना एकत्र येण्याशिवाय मला तरी पर्याय दिसत नाही। त्याचं प्रमुख कारण असं की उद्धव ठाकरे यांना
इतक्या मोठ्या प्रमाणावर त्यांनी जागा लढल्या लढवल्या 200 पेक्षा जास्त जागा ते प्रथमच लढले आणि त्यांच्या जागेत फक्त 10 जागांची जेमतेम वाढ झाली. उद्धव ठाकरे यांचं काय झालं की त्यांच्या असलेल्या जागा कमी झाल्या. का झाल्या त्याच्या कारणात मी जात नाही, पण ते बरोबर राहिले असते तर फरक पडला असता. निश्चित धन्यवाद सर तुम्ही केलेल्या या सगळ्या विश्लेषणाबद्दल. पण चक्रव्यूहात अडकलेल्या अभिमन्यूची अवस्था व्हावी अशीच अवस्था सध्या उद्धव ठाकरेंची झाली आहे. राजकारणातल्या बेरजाता नेमक्या कशा होतात यावर हे चक्रव्यूह भेदलं जातं की नाही हे ठरणार आहे. भविष्यामध्ये शिवसेना एकटी महाराष्ट्रावरती भगवा फडकवेल. 26 जानेवारी या ऐतिहासिक दिवशी उद्धव ठाकरेंनी युती तुटल्याची घोषणा केली आणि उद्धव ठाकरेंनी जणू चक्रव्यूहातच उडी घेतली. पुन्हा युती नाही असा आक्रमक घोषा लावत त्यांनी निवडणुकीचं रान पेटवलं. भाजपला मुंबई महापालिकेतून हद्दपार करण्याच्या वल्गना केल्या, पण पदरी पुरेसं यश आलं नाही. इतके दिवस छोट्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपनं शिवसेनेच्या नाकातोंडात पाणी जाईल अशी लढाई दिली आणि दोघांमध्ये फरक राहिला तो फक्त 2 जागांचा. आता शिवसेना कोणाला सोबत घेते यावरच राज्याच्या राजकारणात चरबीचरण सुरू आहे. भाजपला पाठिंबा द्यायचा आमचा प्रश्नच नाही. आता बाकीच्यांचं काय करायचं काय ते आमचे तिथले जे संघटनेचे पदाधिकारी आहेत ते बसणार आहेत 3 तारखेला आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे शिवसेनेला किती मतं पाहिजेत. त्यांना 3-4 मतं पाहिजेत. काय त्यांनी आत्ता माझ्या माहितीप्रमाणे 3 स्वतंत्र लोक आत्ता त्यांनी मिळवलेत, आणखीन काय मिळवतील. आता उद्धव ठाकरे सत्तेसाठी भाजपला बाजूला सारत काँग्रेस राष्ट्रवादीशी जुळवून घेतात की महापालिकेमध्ये युती नाही तर राज्यात आणि केंद्रात पण युती नाही असं म्हणणाऱ्या भाजपच्या दबावाला बळी पडतात. नेमकं उद्धव ठाकरे हे चक्रव्यूह कसं भेदतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, IBN लोकमत, मुंबई. त्यामुळे ही सत्ता समीकरण आता कशी बदलत जाणार हे बघणं खूपच महत्वाचं असणार आहे. सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत IBN लोकमतच्या माध्यमातून पोहोचवत राहणार आहोत. पण आता या विशेष कार्यक्रमात इथेच थांबतोय. पहा फक्त IBN लोकमत.